सगळ्यांना माझा नमस्कार. तिकडे कशा आहात? मजेत राहा. माझ्या पोरींचं व्हिडिओ बघितला, माझ्या पोरीने वाचून दाखवलं, ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि तुम्ही कोलम खायला सुखी राहा. तसेच माझा व्हिडिओ आणि पोरीचे व्हिडिओ असे बघितले आहात. मी कोलम कसं साफ करायचं त्यातच मला दाखवते. कोलम कसा टिकवायचा हे पण तुम्हाला सांगते. तुमच्या आईचे व्हिडिओ पाहत राहा. हा बघा, ओला कोलम असा असतो. बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की ओल्या कोलमची रेसिपी दाखव, तर स्पेशली तुमच्यासाठी मी हा कोलम घेतला. आणि हा बघा, आई आता साफ करत आहे. कोलम काय असतो मी तुम्हाला कोलमच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलंच आहे. नसेल बघितला तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या खाली देते, नक्की पहा. तर पुन्हा एकदा सांगते, कोलम ही कोलंबीची पहिली जात असते, पिलवा असतो. बरोबर ना आई? काय कोलम बनवते म्हणजे कोलम हा पहिली, कोलम ही पहिली जात, त्यानंतर जवळा, त्यानंतर सुकट, त्यानंतर सुकट म्हणजे छोटी कोलंबी असते ती सुकवलेली असते, त्यानंतर कोलंबी आणि म्हणजे लॉबस्टर्स वगैरे अशा सगळ्या जाती वाढत जातात ना. तर आई हे कशा पद्धतीने निवडायचं असते? साफ केला का? साफ करायचा सुकासा मग नाही, कशा पद्धतीने साफ करायचा म्हणजे असं तांदूळ आपण निवडतात त्या पद्धतीने? हा, त्या पद्धतीने थोडं 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 हातामध्ये घेऊन. ह्यामध्ये कचरा पाखरं वगैरे असतात ना, सगळी बघावी लागतात. हे बघा असा कचरा असतो, इथे आई साईडला ठेवत आहे. हा सगळा काळा काळा जो कचरा असतो ना तो व्यवस्थित बघायला लागतो. आणि मला एक आमच्या आईची गोष्ट उत्तम वाटली, ती म्हणजे तुम्ही पहा तिच्या डोळ्याला चष्मा आहे का आई? इथे बघ, तुझं वय किती झालं? 79. 79 वयामध्ये तिला चष्म्याची गरज लागत नाही. आई तुझी नजर किती चांगली आहे. आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तुझ्या वेळेला. तुझ्या काळामध्ये मोबाईल आणि टी व्ही नव्हते, म्हणून तुझे डोळे साफ आहेत. आता माझा मुलगा सुद्धा बाजूला ऐकत आहे. आईचे डोळे बघ कसे साफ आहेत, मस्त. हे बघ बाबू, आईचे डोळे किती साफ आहेत बघ. हे बघ आई, बघ चष्मा घातलाय का बघ, तरी बारीक बारीक कसं साफ करते. कशासाठी तिला चष्मा नाही लागला? कारण तिच्याकडे टी व्ही नव्हती, मोबाईल नव्हता, म्हणून तिचे डोळे साफ आहेत. आणि आपण काय करतो मग, तू आईच्या एजमध्ये येणार ना तेव्हा जर तुला चष्मा नको असेल, पाहिजे नसेल, तर आत्ताच ठरव काय करायचं ते. काय? हा, काही वेळेला यामध्ये हे बघा आई दाखव हातात घेऊन, हे अशी छोटी मच्छी ही सुद्धा काढायची. ठेव, पागाच दोरा असतो. हा, मच्छी पकडतात ना ते पागाचा दोरा सुद्धा यामध्ये असतो, असू शकतो. तर हे सगळं नीट बघून घ्यावं लागते. आई हे बघ, हे काय आहे काळं? हे बघ, हे लाल कलरचं तुझ्या हाताला लागलं होतं. हे बघ, हे एकदा साफ केलं ना डबल बघायला लागेल, परत बघितलं काय आहे ते मिळेल ना. तुम्हाला जर या ओल्या कोलमपासून म्हणजे जेव्हा तुम्ही घेणार त्याच वेळेला जर तुम्हाला रेसिपी करायची असतील, म्हणजेच या ओल्या कोलमपासून जर तुम्हाला लिप्त बनवायचं असेल, लिप्त हा शब्द ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना सांगते, आपण जसं चिकन मसाला बनवतो ना तसं ह्या कोलमचा मसाला बनवला जातो. म्हणजे कोलमचं सुक्कं तयार केलं जाते किंवा थिक ग्रेव्ही तयार केली जाते. ते जर तुम्हाला बनवायचं असेल, कोलमचे वडे तुम्हाला बनवायचे असतील किंवा कोलमचं कालवण तुम्हाला तयार करायचं असेल, तर ह्या सगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या ओल्या कोलमपासून जर तुम्हाला बनवायचं असेल ना. मला आत्ता मार्च महिना चालू आहे, मी हा कोलम आत्ता मार्च महिन्यामध्ये घेतलेला आहे. आपल्याला जर ह्यापासून रेसिपीज पावसाळ्यासाठी तयार करायचे असतील, म्हणजे अवघे 2-3 महिन्यानंतर, तर मग हा कोलम कसा टिकवायचा पुढे आई तुम्हाला सांगणार आहे, ऐकत रहा. ओल्या कोलंबाला वास येते ना, कसं घालायचं तुम्ही सांगते.
हा कोलिंब जर आपल्याला 2-3 महिने किंवा 5 महिने टिकवायचा असेल ना तर तो असाच ओला फ्रीज मध्ये ठेवून चालत नाही, बरोबर ना आई? हा, तर त्यासाठी त्याला टिकवण्यासाठी त्याला मीठ पण घालावं लागते आणि आणखी काही गोष्टी आहेत त्या पुढे ऐकत राहा. आत्ता मार्च महिना चालू आहे आणि हा मी कोलिंब पावसाळ्यासाठी घेतलेला आहे. कच्चा घेतलेला आहे, रमलाल नाही घेतला. तर कोलिंब दोन प्रकारच्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात, एक ओला कोलिंब आणि एक सुकवलेला कोलिंब. आम्ही जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे कोलिंबचा, तो सुकवलेला कोलिंबचा व्हिडिओ होता. म्हणजे सुकवलेला कोलिंबच आम्ही मार्केटमधून विकत घेतला होता. आईचे बरेच व्हिडिओज तुम्हाला यापुढे पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला जर आईचे आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि फ्रेझीचे सुद्धा रेसिपीज तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तुम्हाला मी सुकवलेला कोलिंब कसा असतो तो अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे आणि तिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. तर बऱ्याच जणांना पाहायचं होतं की ओला कोलिंब दाखव, त्यापासून रेसिपीज पाहायच्या आहेत. तर नक्की त्यासाठीच मी हा कोलिंब आता घेतलेला आहे आणि ह्याची लवकरच रेसिपी मी करणार आहे. ह्याच्या बऱ्याच रेसिपीज पुढे ज्या येणार आहेत त्या मी पावसाळ्यामध्ये शूट करणार आहे, कारण कोलिंबची खरी चव ही पावसाळ्यात येत असते. त्यामुळे ह्याच्या ज्या पण रेसिपीज आहेत, लिप्त तयार केलं जात, कालवण तयार करतात, कोलिंबच्या वड्या तयार केल्या जातात, तर या सर्व रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आई सांगते कोलिंबचं शिसवणी म्हणजे कालवण. आम्ही आमच्या भाषेमध्ये शिसवणी म्हणतो कालवणाला, म्हणजे चिंचवणी. चिंच वापरून त्याचा रसा तयार केला जातो, त्याला म्हणतात आम्ही चिंचवणी. कोलिंबाचं शिसवणी, कोलिंबचं शिसवणी म्हणजेच कोलिंबचं कालवण. नाव घेतलं तरी तोंडाला पाणी येतो, अशा जबरदस्त रेसिपी तयार होतात ना. पण त्याची चव पावसाळ्यातच येणार, पण पावसाळ्यासाठी सगळी तयारी आपल्याला आत्ता गर्मीमध्ये करून ठेवावी लागते, कारण पावसाळ्यामध्ये हा कोलिंब तुम्हाला पाहायला पण मिळणार नाही. त्यामुळे फेब मार्च या महिन्यातच एप्रिलपर्यंत कोलिंब घेऊन तो रामवून ठेवतात आणि मग तो पावसाळ्याला खायला उपयोगी होतो. तर ह्याची सर्व माहिती आपल्या चॅनलवर आहे, पहा नक्की. ओला कोलिंब घेतल्यानंतर त्याला प्रिझर्व्ह करावं लागते. मग ते आई त्याच्यासाठी काय करायचं सांग. मीठ घालून आणि सुकायला लागते त्याला. मीठ 2-3 निंबरे द्यायला लागतात. आता हे साफ झाल्यानंतर आपण दाखवणारच ना मीठ किती लावायचं काय ते. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, जेवण बनवताना तुम्हाला जसं मिठाचं प्रमाण पाहावं लागणार, कारण याला अगोदरच मीठ लावलेलं असणार आहे, कारण आपल्याला हा टिकवायचा आहे 3-5 महिने फ्रीजमध्ये, त्यामुळे डायरेक्ट ठेवायचा नाहीये. आई, आता बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल, आपण नॉर्मली मच्छी मार्केटमधून आणतो ते आपण धुतो ना घरी, तर हा कोलिंब काय करायचा, धुवायचा का? कोलिंब आपल्या घरी आपण जेव्हा त्यांच्याकडून घेतो तेव्हा धुवायचा नाही. धुतल्यानंतर काय होणार आहे, सगळं पाण्यामध्ये निघून जाणार, इतका बारीक असतो. त्याने धुवत नाही, साफ करून खायच. काय कचरा पागाचा दोरा तो साफ काढायला लागतो. म्हणजे फक्त साफ करायचा आणि कसं आपण वास न यावं म्हणून आपण धुतो ना, मग ह्याच्यासाठी पर्याय काय, वास नाही यायला पाहिजे ह्याच्यासाठी आपण उन्हामध्ये सुकवतो. तुम्हाला जर हा कोलिंब पाहून असं काय याची रेसिपी करणार, पण काही नाही, ही मच्छीच आहे पण इतकंच की पिलवा जात आहे. त्यामुळे ह्यापासून जी रेसिपी आपण तयार करणार आहोत ती जबरदस्त तयार होते. ह्याचं जे आपण सुकं बनवणार आहोत ना, किंवा कालवण भातासोबत जबरदस्त, आणि ह्याचं जे आपण सुकं बनवणार आहोत ते भाकरीसोबत एक नंबर लागते. त्यामुळे सुरुवातीला मेहनत घ्यायची, ही सगळी प्रोसेस झाली की मग आपण रेसिपी करायला मोकळे. आणि मी तुम्हाला आता नुकतंच सांगितलं, ह्यापासून आईने सांगितलं शिसवणी म्हणजेच कालवण जे आम्ही करतो, ते कालवण करण्यासाठी कालवण न बोलायचं, कोलिंबा शिसवणी. आई सांगते कालवण म्हणू नको, तर कोलिंबचं शिसवणी म्हण. ठीक आहे, आता तुम्हाला तर सांगितलं काय असते ते. कोलिंबचं शिसवणी बनवण्यासाठी मी हा जो ओला कोलिंब घेतलेला आहे तो असाच वापरणार नाही आहे. तर शिसवणी चविष्ट होण्यासाठी ह्यामध्ये मी काहीतरी घालणार आहे. यामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या मी घालून ठेवणार आहे, ज्याने आपल्या शिसवणीला मस्त टेस्ट येणार आहे. तर शिंदुरे पाय,
तर तो व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे लवकरात लवकर. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. हां, तो बघ तुझ्या हाताखाली धागा आहे. हा बा हा बा हा बा, निळ्या कलरचा. हा तोच तो उचल. हा बा हा हा बा आता कोलिम साफ होत आलेला आहे. पहिली स्टेप साफ होत आलेली आहे. बघ हे बघ इथे प्लास्टिकचा तुकडा आहे. त्यामुळे असं पहिल्यांदा आपण जेव्हा साफ करतो ना त्यावेळेला असं अधूनमधून कचरा राहण्याची शक्यता असते आणि राहतोच. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बघायचं. थोडी मेहनत लागते कारण ऑब्व्हियसली ज्यापासून रेसिपी भारी होतात ना तो साठवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावीच लागणार. आई हे तू पहिल्यापासून करत आलेली आहे ना, आणि असं जर तुला कोलीम असेल किंवा आपले सुके बोंबील भरायचे आहेत या सगळ्या गोष्टी किंवा लोणचं तयार करायचं या सगळ्या गोष्टी तुला फार आवडतात ना, मग या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी केलं का तुला त्यामधून आनंद मिळणार. त्यामुळे आपल्या घरात आजी आजोबा असतील ना त्यांना अशी कामं करायला द्यायची की त्यांचा टाइमपास होणार. आणि मी पण तेच करीत आहे. माझी आजी आहे ही जुनी लोक कारण त्यांच्या हाताला चव. आणि ही तर सुरुवात आहे आपली. आपण जे पण यापासून बनवणार आहोत ना ही सुरुवात आहे. आणि त्याला आपल्या आईचा हात जेव्हा लागतो ना तेव्हा तर रेसिपी भारी होणारच. आता मी तरी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात कधी केलेल्या नाही आहेत कारण जेव्हा आपली आई आजी घरामध्ये असतात तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत नाही. मग आता हेच टाईम आहे. आजी आई आपल्या आहेत तोपर्यंत आपल्याला ह्या रेसिपीज हे जे प्रकार आहेत जे हा जुने प्रकार आहेत ते आपल्याला साठवून ठेवायचे आहेत. आणि हेच एक माध्यम आहे सोशल मीडिया ज्याद्वारे मी ह्या सगळ्या रेसिपीचे जतन करू शकते. आई पाठ दुखते, थोडा ब्रेक घे. हा बघा असा कचरा असतो. बघा सर्व कोलीम साफ करून झालेला आहे. आता आई याला मीठ लावत आहे. हा मी 2 वाटे कोलीम घेतला होता म्हणजे जवळपास 1/2 किलो आहे. त्यासाठी अंदाजाने मीठ लावायचं. आता मी हा कोलीम उन्हात कसा वाळत घालते ते पहा. कोलीम ठेवण्यासाठी मी एक उंच टेबल घेतलेला आहे आणि असं अशी पसरट मोठी प्लेट घ्यायची. त्यामध्ये व्यवस्थित हा कोलीम पसरवून घ्यायचा की तो व्यवस्थित सुकला जातो. कोलीम सुकवताना ओपन न ठेवता ह्याला स्वच्छ सुते कपड्याने झाकून घ्या जेणेकरून पक्षी खाणार नाहीत आणि ह्यामध्ये कुठलाही कचरा उडणार नाही. आता संध्याकाळी मी हा कोलीम उचलत आहे म्हणजेच ऊन जायच्या अगोदर काढत आहे नाहीतर ह्याला मुंग्या लागू शकतात. जवळपास मी ह्याला 4 तासांचं ऊन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. तुमचं प्रेम आईला असंच नेहमी देत राहा. अशा पद्धतीने हा सर्व कोलीम साफ करा आईने दाखवल्याप्रमाणे आणि तिने ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. आणि ह्यापासून मस्त मस्त चमचमीत रेसिपीज आम्ही घेऊन येणार आहोत त्या पाहायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटी वाजवा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर पाहायला मिळतील. लवकरच भेटूया. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा आणि सुखी रहा. सुखी रहा. पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद. धन्यवाद.